कालच्या व्हिडिओ मध्ये आपण कोणता काळ बघितला? सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. कालच्या काळाकडे आपल्याला लक्ष द्यायचं झालं तर साधा वर्तमान काळ, या साध्या वर्तमान काळात काय होते? नियमित चालणाऱ्या क्रिया. मी खातो, मी उठतो, मी बसतो, मी चालतो, मी खेळतो, मी पाहतो, जे तुम्ही नियमित करता, नियमित केल्या जाणारी क्रिया ही सिंपल प्रेझेंट साध्या वर्तमान काळातील वाक्य असतात किंवा ही क्रिया असतात. काळाचे प्रकार तुम्हाला मी काळ सांगितलं की काळाचे प्रकार तीन आहे, चार आहे, चार. आपण नेहमी आपल्या डोक्यात प्रश्न गुंतो की तो तीन आहे, बरोबर? तुमचं म्हणणं तीन आहे ते बरोबर. कसं? कारण आपण शिकत काय आलो लहानपणापासून मोठं होईपर्यंत काळाचे प्रकार तीन. मराठीत ठीक आहे सांगायला बरोबर, इंग्रजीमध्ये काळाचे प्रकार पडतात चार, है की? साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ आणि पूर्ण चालू काळ. पूर्ण चालू काळ. मग तुम्हाला प्रश्न केला की पूर्ण चालू काळाचं उदाहरण सांगा, वारंवार माझं तुमच्याकडेच राहते. आता थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं ते झालं का बाकी व्हायचं? ते होऊन गेलं म्हणजे ते पूर्ण झालं की नाही? माझं पूर्ण झालं की नाही सांगून? किंवा मग आता एक माझं फळ्यावरच लिहितोय मी का हे लिहून झालेलं आहे? लिहून झालेलं आहे म्हणजे पूर्ण झालंय ना? हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर याच्यानंतर मी लिहिणार आहे म्हणजे माझी क्रिया काय आहे? होणे बाकी पण आहे आणि सध्या मी तुम्हाला शिकवतो आहे, शिकवत असताना काही गोष्टी लिहिणार आहे म्हणजे याच्या अगोदर जे लिहून गेलेलं ते आणि आता शिकवतोय म्हणजे चालू पण आहे, काही पूर्ण पण झालेलं आहे आणि काही बाकी पण आहे. म्हणजे जेव्हा ज्या काळात सांगितलं जातं त्या काळाला म्हणतात चालू पूर्ण, चालू पूर्ण काळ. मग त्या चालू आणि मग या प्रत्येक चार काळामध्ये आपण किती प्रकार पाडतो? तीन. त्याच्यातला मध्ये मग साधा काळ होता, आपण साधा घेतला, चालू घेतला, पूर्ण घेतला आणि चालू पूर्ण घेतला. आणि या चारही काळामध्ये पुन्हा तीन तीन प्रकार, ठीक आहे? मग साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्य काळ. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्य काळ, ठीक आहे? पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळ. त्याच्यानंतर चौथा काळ लाभला, त्यानंतर चालू म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ, पूर्ण चालू भूतकाळ आणि पूर्ण चालू भविष्य काळ. हे चार प्रकार असे. म्हणजे असे एकूण इंग्रजीमध्ये किती प्रकार पडतात? चार. चाराचे किती होतात पूर्ण? बारा ना. चार चार त्री बारा, बरोबर आहे? मग असे बारा प्रकार पडतात. त्यातला काल आपण एक प्रकार पाहिला होता जो साध्या काळातील होता, सिंपल साध्या काळातील बघितला होता आपण सिंपल प्रेझेंट. त्याच जे सूत्र होत ते सूत्रही तुम्हाला काल सांगितलं होतं का? त्याचं सूत्र होत यस प्लस व्ही वन प्लस ओ, हे असं काळचे जे सूत्र होत. चला मग आता आपण काय करूयात, आज दुसरा जो प्रकार आहे साध्या काळातला तो प्रकार आपल्याला समजून घ्यायचा. लक्ष आहे सर्वांच? आवाज जोरात येत चालत लक्ष आहे? म्हणजे तुमचं लक्ष आहे हे यावरून काल म्हणजे मला शिकवायला जरा बरं वाटतंय. आता या साध्या साधा म्हणजे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळाचं हे सूत्र आहे. हे काय आहे? सूत्र. जसं की काळ म्हटलं तुम्ही, फक्त सूत्र ही इंग्रजीतच असतात म्हणजे गणिताच असतात असं नाही, तर इंग्रजीतही सूत्र असतात. कालचं आपण साध्या वर्तमान काळाचं बघितलं होतं यस प्लस व्ही वन प्लस ओ बघितलं होतं. आता या साधा भूतकाळाचं सूत्र हे लक्षात ठेवा. सूत्र हे आहे या यस प्लस व्ही टू प्लस ओ, झिरो म्हणायचं. या ठिकाणी प्लस म्हणलंय म्हणजे अधिक म्हटलंय, हे अधिक आहे म्हणजे आता मग हे यस काय आहे? या यस म्हणजे झाला हा सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट. सब्जेक्टला काय म्हणतात? वारंवार आपल्या डोक्यात फिट ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय मिळायचं वाक्य करत असताना? व्ही टू. व्ही टू म्हणजे व्ही म्हणजे काय लक्षात ठेवा?
मी म्हणजे काय? वर्ब म्हणजे काय? क्रिया. आता क्रियापदाचे नेहमी किती रूप होत असतात? किती रूप होत असतात? जसं की पहिलं एक उदाहरण जर आपण घेतलं, गो हे पहिलं रूप, गो च दुसरं रूप वेंट, तिसरं रूप यो यांनी गॉन. बरोबर आहे. म्हणजे हे बघा, हे झालं, हे झालं व्ही वन, हे झालं व्ही टू, आणि हे झालं व्ही थ्री. कळलं का हे सूत्र आपलं? कळलं का ते? ठीक आहे. मग आता या ठिकाणी यस म्हणजे झालं सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर, वर म्हणजे क्रियापद. परंतु इथे व्ही टू सांगितलंय, व्ही टू म्हणजेच क्रियापदाचं काय? क्रियापदाचे दुसरे रूप. दुसरे रूप घ्यायचे जसं जर गो आला असेल तर मग त्याच दुसरं रूप घ्यायचे वेंट, हे घ्यायचं असतं वाक्या. याच्याकडे लक्ष द्या. प्रश्न आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेस तुम्हाला सांगतात. त्यानंतर प्लस ओ, ओ म्हणजे काय? ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे हे तीनही शब्द डोक्यात फिक्स ठेवायचे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्म म्हणजेच काम, जे काही काम करतो ते. चला तर मग आपल्याला या ठिकाणी सिंपल पास्ट टेस्ट साधा भूतकाळ समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी सहा सात वाक्य घेतलेली आहे. सहा सात वाक्याकडे लक्ष द्यायचं, ठीक आहे. या सहा सात वाक्याकडे लक्ष देत असताना तुम्हाला छानसं लक्ष द्यायचं या ठिकाणी. या ठिकाणी बघायचंय, आता मी तो घेतलं हा आय जो आहे, तर हा आय काय आहे? आता आय आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे. आय काय आहे? सब्जेक्ट. म्हणजेच काय? तो करता. करता म्हणजे काय? जो क्रिया करतो, जो काम करतो, जो कृती करतो, जो काम करतो, क्रिया करतो, कृती करतो, तो करता. आणि कर्त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण सब्जेक्ट. म्हणून मग ते आपलं सूत्रच काय सांगितलं या ठिकाणी? सूत्रात काय म्हणलंय? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ओ, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. मग अगोदरच घेतो आपण सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आला मग आपला? काय आला? त्याच्यानंतर आता या ठिकाणी दुसरं काय सांगलंय? व्ही टू. व्ही म्हणजे काय घेतलं आपण? क्रियापद. परंतु व्ही टू म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप. क्रियापदाचे दुसरे रूप, जे की तुम्हाला सांगितलं की प्रत्येक क्रियापदाचे तीन रूप होतात, आणि ज्याचे तीन रूप होत नसेल तर काय लागते? इडी लागते. काय लागते? इडी लागते. तर मग या ठिकाणी समजून घ्या, आता या ठिकाणी काय घेतलं? लर्न. लर्न, ठीक आहे. आता लर्नच जर फर्स्ट फॉर्म जर बघितला तर काय म्हणतो? परंतु हा झाला पहिलं रूप. या एल ई ए आर एन हे पहिलं रूप झालं. परंतु आपल्याला काय सांगितले सूत्रानुसार? काय घ्यायचंय? क्रियापदाचे दुसरे रूप. चला लक्ष द्या आता आपल्याला. मग या ठिकाणी सिंपल पास्ट टेस्ट साध्या भूतकाळामध्ये आपला समजून घेत असताना आपल्याला काय बघायचंय की या ठिकाणी सब्जेक्ट बघितलं, वर्ब बघितलं, ऑब्जेक्ट बघितलं, ठीक आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. याच्यावरती आपलं काम करायचंय. मग याचा वापर कसा कसा होतो? तर सिंपल पास्ट टेस्ट म्हणजे साध्या भूतकाळामध्ये आय लर्न अ पोएम, ठीक आहे. आय म्हणजे या ठिकाणी काय झालं? करता झालं. मग लर्न, लर्नच दुसरं रूप आहे. लर्न 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 मग दुसरं रूप घेतलं अ पोयम. अ पोयम हे जे झालं, हे अ पोयम काय आहे? आपलं कर्म आहे, म्हणजे कर्म आहे. लक्षात ठेवत चालत यानुसार वाक्य राहत. म्हणजे मी कविता शिकलो. लर्न म्हणजे शिकणे, लर्न म्हणजे शिकली किंवा शिकलो. आता मुली असतात तर मुली काय म्हणतात? मी कविता शिकली. मुली शिकलीच म्हणणार ना, का शिकतो म्हणणार मुली? शिकली म्हणणार. मुलगा म्हणणार मी शिकलो, मुलगी म्हणणार मी शिकली. ओके चाल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य काय? यू सॉ अ फॉक्स.
त्याचा अर्थ काय होतो तू किंवा तुम्ही. युचा अर्थ तू तुम्ही. तुम्ही कोला पाहिला तर तू कोला पाहिला. ठीक आहे. मग आता यू. यू काय आहे? सब्जेक्ट आहे करता. बरोबर आहे. आता स आता घेतलंय क्रियापद. कारण भूतकाळामध्ये किती रूप घ्यायचं असतंय? दुसरं. मग या स्वाचं पहिलं रूप काय आहे? मग काय रूप आहे पहिलं? सी. पहिलं रूप आहे एल डब्ल्यू सी. दुसरं रूप आहे स्वा. नंतर सीन. बरोबर. सीसा सीन क्रियापदाचं दुसरं रूप आपण घेतलं इथं स्वा. नंतर अ पॉक्स. अ पॉक्स. अ पॉक्स काय झालं आपलं? ऑब्जेक्ट झालं. कर्म. पाहणं सुद्धा एक कर्म आहे. तुम्ही ऐकताय. यू आर लिसनिंग नाउ. यू आर लिसनिंग केअरफुली नाउ. तुम्ही ऐकताय ते काळजीपूर्वक ऐकताय ना? कडे ऐकत आहे काळजीपूर्वक ऐकतो. मग तुम्ही ऐकताय ही सुद्धा कर्म आहे. ते पण ऑब्जेक्ट आहे. एनी टाईप ऑफ ऍक्टिव्हिटीज व्हेन यू डू. कोणत्याही प्रकारची जेव्हा तुम्ही कृती करत असता इट्स कॉल्ड द काय? ऑब्जेक्ट. त्याला काय म्हणायचंय? ऑब्जेक्ट किंवा कर्म असं. तुम्ही जे काही करत पाहत असाल यू आर वर्किंग टू सी. पाणी खात असाल, पाहत असाल, बोलत असाल, चालत असाल, जे तुम्ही काही करता कशाने तरी करता, कशावर तरी करताय, कोणीतरी करताय, ते असते ऑब्जेक्ट कर्म. लक्षात. त्यानंतर दुसरं तिसरं वाक्य काय? वी प्ले क्रिकेट. वी काय झालं? करता झालं. वी काय झालं? तुम्ही मला अर्थ सांगू लागले. कालपासून मी बघतोय तुम्ही मला अर्थ सांगू लागले. मी या ठिकाणी काय लिहिलंय याच्यात या अर्थाने ते मला सांगा. या ठिकाणी सब्जेक्ट आहे का वर्ब आहे का कर्म आहे का ऑब्जेक्ट आहे या अर्थाने मला सांगा. या ठिकाणी काय विचार? आय विचारलं ते म्हणतो यू. आय विचारलं की मी. यू विचारलं की तू. वू विचारलं का मी. तुम्ही असं सांगता हे सांगू नका. ते या ठिकाणी कोणत्या रूपात बसून ते कार्य करू लागले या काळाच्या वाक्यामध्ये त्याकडे लक्ष द्या. तर तो काय आहे या ठिकाणी? मग या ठिकाणी मुली काय झाला? म्हणजेच काय झालं? सब्जेक्ट. मग वी प्लेड. प्लेड. आता या ठिकाणी प्लेड केलं आपलं कार्याचं आपलं काय आहे? वी टू घेणे आपलं म्हणजे क्रियापद दुसरं रूप घेणे. मग या प्लेडचं फर्स्ट फॉर्म किंवा पहिलं रूप काय? मग प्ले आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घ्याय फर्स्ट फॉर्म पी एल ए वाय प्ले. दुसरं रूप पी एल ए वाय प्लेड. आणि तिसरं रूप सुद्धा प्लेडच होत. आपल्याला घ्यायचंय दुसरं रूप. बरोबर आहे. कारण भेटू घ्यायचंय आपल्याला म्हणून घेतलंय वी प्लेड क्रिकेट. क्रिकेट काय आहे मग यातलं? आपलं ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. आम्ही काम बाब क्रिकेट खेळणं हे काम झालं ना तुमच्यासाठी. आता सुट्ट्या लागल्या तुम्ही क्रिकेट खेळत जाता ना तर ते करा. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळतो. ओके. वाक्याकडे प्रत्येक वाक्यात कर्ता असतो, कर्म असतो आणि क्रियापद असतो. लक्षात ठेवा प्रत्येक वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद. आणि प्रत्येक वाक्यातील असलेलं कर्ता, कर्म आणि क्रियापद जे आहे ते काळानुसार बदलत असत. काळानुसार बदलत असत. वर्तमान काळात बदलतंय, भूतकाळात बदलतंय आणि भविष्य काळात बदलत असत. आता मी जर म्हटलं मी शिकवतो वर्तमानच. आता थोड्या वेळात मी एक आहे म्हणे शिकवले हे भूतकाळात झालं. आणि याच्या पुढचं वाक्य मी तुम्हाला म्हणणार शिकवणार आहे ते भविष्य काळात होईल. आणि मी तुम्हाला आता जर म्हणलं चौथं वाक्य जर घेतलं तर ही ए मॅंगो. आता हा पूर्ण चालू काळ आहे. मग याच्यामध्ये पुढे शिकून झालं तो भूतकाळही झाला. शिकवतोय वर्तमान पण होईल आणि पुढचं तुम्हाला सगळं सांगायचं ते भविष्य काळ पण होईल. एकदम फिट करून ठेवायचं व्याकरणामध्ये. मग या ठिकाणी ही काय झाला? मग आता वर्ग झाला. आता
एट घेतलं, एट चा फर्स्ट फॉर्म काय आहे, काय त्याचं ईट हा पहिलं रूप आहे, हे दुसरं रूप घ्यायचं आपल्याला व्ही टू घ्यायचंय, है ना। मग या ठिकाणी एट घेतलं, एट आणि अ हे काय आहे, ऑब्जेक्ट, हे काय कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे। अ मॅंगो, त्याच्यानंतर पुढचं काय आहे, सी रोड अ लेटर, सी काय आहे मग, हा करता आहे, कर्त्याला काय म्हणायचं, सब्जेक्ट। आता या ठिकाणी रूट घेतला, रूट घेतला म्हणजे रूट हे पहिलं रूप आहे की दुसरं रूप आहे, दुसरं रूप आहे, कारण आपला नियम आहे व्ही टू, म्हणून घेतलं राईट चं उत्तर घेतलं रूट, आणि अ लेटर हे आपलं काय झालं, ऑब्जेक्ट झालं, ऑब्जेक्टलाच आपण काय म्हणतो कर्म, कर्म अ लेटर एक पत्र, म्हणजे तिने पत्र लिहिले। त्याच्यानंतर दे स्पोक इंग्लिश, आता दे काय झालंय, करता झालं, कर्त्याला काय म्हणायचं, त्यानंतर आपण वर्ब घेतलंय स्पोक, काय घेतलं ते, कारण आपला नियम काय सांगतो व्ही टू, वर्बचं क्रियापदाचं दुसरं, त्यानंतर बोलण्याची क्रिया कशीची आहे, इंग्लिश, हे इंग्लिश काय आहे आपलं, ऑब्जेक्ट आहे, कर्म लक्षात। त्यानंतर राम वेंट टू स्कूल, राम हा कोण आहे, सब्जेक्ट आहे, वेंट घेतलंय कारण व्ही टू घ्यायचंय, व्ही टू घेतलं, वेंट चा फर्स्ट फॉर्म काय आहे ना, फर्स्ट गो आहे, कारण गो आहे ना, ते घेणंच आपण तिथे गो वेंट गॉन, आपल्याला व्ही टू घ्यायचा नियम आहे, सूत्र आहे, फॉर्म्स आहे, व्ही टू घ्यायचं, मग घेतलंय राम वेंट टू स्कूल, हे त्याचं हे जे काय आहे, कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे आपलं या ठिकाणी, ओ ऑब्जेक्ट आहे ना, एक कर्म आहे। मग या स्वरूपामध्ये आपल्याला अनेक प्रकारची जी वाक्य आहेत, जसे काल मी तुम्हाला सांगितली 100 वाक्य तयार करून राहणार, ते तयार करून राहण्याची जवळ करत राहा, प्रॅक्टिस केल्याशिवाय जमणार। चला मग या ठिकाणी साधा भूतकाळामध्ये हे जे काही सूत्र आहे, एस प्लस व्ही टू प्लस ओ, एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, आणि प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट, हे सूत्र पाठ ठेवायचे, जेवढी जेवढी जी सूत्र दिली ते पाठ ठेवायचे, गणिताच्या सूत्रासारखेच, म्हणजेच वाक्य करत असताना आपलं चुकणार नाही, ठीक आहे, समजलंय। या स्वरूपात पुन्हा किती वाक्य तयार करून आणणार, 100 वाक्य तयार करून आणणार, हे लिहा आणि लगेच 100 वाक्य तयार करा, लगेच लागेल, थांबायचं आता लागलं।